हाय फ्रेंड्स, लेबर लॉचा हा प्रश्न आहे. मागच्या 3 परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 15 मार्कासाठी. म्हणून या प्रश्नाचं मी एक्सप्लेनेशन करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मोहम्मद यासिर सिद्दीकी आहे. आणि जे क्लासमध्ये विद्यार्थी रेग्युलर नसतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, त्यांना समजावं नेमकं कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय असतं म्हणून. तर जाणून घेऊया कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय असते. बरं, हा क्वेश्चन जो आहे हा लेबर लॉ या विषयाचा आहे. ओके, लेबर लॉ या विषयामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 15 मार्कासाठी हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर याचे सिनॉप्सिस आहे. सिनॉप्सिसमध्ये इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. इम्पॉर्टन्स ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये आपण ए बी सी डी ई एफ जी एच इथपर्यंत आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. तर सर्वात अगोदर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये एम्प्लॉयर इज अ सुपेरियर इन अ पोझिशन ड्यू टू हिज वेल्थ. एम्प्लॉई इज अ इकॉनॉमिकली वीकर दॅन अ एम्प्लॉयर. ही इज नॉट इन अ पोझिशन टू बार्गेन विथ हिज एम्प्लॉयर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो मालक असतो त्याची जी पोझिशन असते ही पोझिशन सर्वोत्तम असते, आणि जो कामगार असतो, कामगार म्हणजे कोण? एम्प्लॉई. मालक म्हणजे कोण? एम्प्लॉयर. जो कामगार असतो त्याची जी पोझिशन असते तो इकॉनॉमिकली कसा असतो? वीकर असतो. आणि इकॉनॉमिकली वीकर असल्यामुळे ही इज नॉट इन अ पोझिशन टू बार्गेन विथ हिज एम्प्लॉयर. तर त्याची जी व्यवस्था असते, त्याची जी पोझिशन असते ती बार्गेनचा अर्थ असतो कॉन्ट्रॅक्ट करण्या इतपत किंवा ॲग्रीमेंट करण्या इतपत प्रभावी नसते. म्हणून अ ग्रुप ऑफ एम्प्लॉईज फेस दिस प्रॉब्लम. म्हणून जे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेमला किंवा अडचणींना किंवा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अ स्मॉल रोप कॅन नॉट बाइंड अन एलिफंट बट द कॉम्बिनेशन ऑफ रोप कॅन बाइंड अन एलिफंट. म्हणजे एका रस्तीनं आपण काय हत्तीला कंट्रोल करू शकत नाही किंवा एक माणूस एका हत्तीला कंट्रोल करू शकत नाही, परंतु त्याच वेळेस असंख्य माणसं आलेत तर तो हत्तीलासुद्धा कंट्रोल करता येऊ शकतो. असा अर्थ हा कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा निघतो. नेमकं कलेक्टिव्ह बार्गेनिंग असते काय तर ते आपण जाणून घेऊया. इथं आहे देण्यात आलेला बघा कलेक्टिव्ह, त्याचा अर्थ देण्यात आलेला समोर. अ ग्रुप ॲक्शन थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह, आणि त्याचा खाली बार्गेनिंगचा अर्थ देण्यात आलेला आहे अन अ ॲग्रीमेंट. म्हणजे काय? तर कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे अ ग्रुप ॲक्शन थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह प्लस अन ॲग्रीमेंट. म्हणजे जो करार होईल, जो ॲग्रीमेंट होईल, तो कोणाच्या माध्यमातून होईल? तर ग्रुप रिप्रेझेंटेटिव्हच्या. आता कोणाचे ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह? तर कामगार संघटनेच्या. म्हणजे जसं आपल्याला माहीत आहे की मजदूर महासंघ किंवा ट्रेड युनियन काँग्रेस अशा प्रकारचे असंख्य, जसं शेतकरी संघटना असतील किंवा कामगार संघटना असतील, लाल बावटा आपल्याला माहीतच आहे. तर असे जे कामगार संघटना आहेत ते कामगाराचे प्रतिनिधित्व करतात, आणि कामगाराचे प्रतिनिधित्व करत असताना ते त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यापुढे आपली जी मागण्या आहेत ते प्रभावीपणे मान्य करून घेतात. याच्यासाठी कलेक्टिव्ह बार्गेनिंग ही व्यवस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, कलेक्टिव्ह बार्गेनिंग जो आहे हे कोणत्याही लॉमध्ये देण्यात आलेला नाही, कोणत्याही लॉमध्ये देण्यात आलेला नाही. म्हणजे इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट 1947 किंवा फॅक्टरी ॲक्ट 1948 किंवा वर्क्समॅन कंपन्सेशन ॲक्ट 1923 याच्यामध्ये सुद्धा कलेक्टिव्ह बार्गेनिंगची एक्सप्लेनेशन करण्यात आलेला नाही. तर कॅज्युअली असं सांगता येईल आपल्याला की हे जो कलेक्टिव्ह बार्गेनिंग आहे, तर कलेक्टिव्ह बार्गेनिंग हे नॅचरल जस्टिसच्या माध्यमातून आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर डेफिनेशन आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंगची. के अलेक्झांडर हे कलेक्टिव्ह बार्गेनिंगची डेफिनेशन करतात. ते असं सांगतात की कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज द प्रोसेस ऑफ बार्गेनिंग बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई टू सेटल देअर डिस्प्यूट ऑन एम्प्लॉयमेंट ऑर नॉन एम्प्लॉयमेंट ऑर ऑन वर्किंग कंडिशन ऑफ लेबर. द कलेक्टिव्ह बार्गेनिंग रिझल्ट इज ॲमिकेबल सेटलमेंट.
के अलेक्झांडर यांना असं सांगायचं आहे की कलेक्टिव बार्गेनिंग जो आहे तर तो एम्प्लॉयर म्हणजे मालक आणि एम्प्लॉई म्हणजे कामगार यांच्या दरम्यानमध्ये टू सेटल देअर डिस्प्यूट म्हणजे तिकडे जो वाद असेल त्या दोघांमध्ये तो वाद निवारण्याचं एक साधन आहे. आणि शेवटाला ते असं सांगतात द कलेक्टिव बार्गेनिंग रिझल्ट इज ॲमिकेबल सेटलमेंट. ॲमिकेबलचा अर्थ असतो सलोखा निर्माण करणे आणि कलेक्टिव बार्गेनिंगच्या माध्यमातून सलोखा निर्माण केला जातो असं कोणाला सांगायचं आहे असं के अलेक्झांडर यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन दुसरी जी आहे ती इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना 1919 झालेली आहे. काय सांगते इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन पाहूया. ILOच्या मते कलेक्टिव बार्गेनिंग इज अ निगोशिएशन बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज फॉर अ वर्किंग कंडिशन अँड टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट टू रिच अँड ॲग्रीमेंट डिफायनिंग अ टर्म्स ऑफ सर्व्हिस अँड राईट अँड ऑब्लिगेशन ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज. ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला असं सांगायचं आहे की कलेक्टिव बार्गेनिंग निगोशिएशन म्हणजे निगोशिएशन याचा अर्थ आहे वाटाघाटी. हा एक वाटाघाटीचा प्रकार आहे कोणामध्ये तर मालक आणि कामगार यांच्या दरम्यान. आणि ते कशा बाबतीमध्ये की ते टर्म्स अँड सर्व्हिस आणि त्याच्यानंतर राईट अँड ऑब्लिगेशन याच्या बाबतीमध्ये म्हणजे हक्क आणि कर्तव्य जे आहेत एम्प्लॉयरचे हक्क आणि एम्प्लॉईचे हक्क एम्प्लॉयरचे कर्तव्य आणि एम्प्लॉईचे कर्तव्य म्हणजे मालक आणि कामगार या दोघांचे हक्क आणि कर्तव्य याच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं कलेक्टिव बार्गेनिंगला एक वाटाघाटीचं म्हणजे निगोशिएशनचं साधन मानलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपला प्रकार जो आहे नेक्स्ट सिनॉप्सिसच्या अनुषंगानं त्यामध्ये आहे इम्पॉर्टन्स ऑफ कलेक्टिव बार्गेनिंग. याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे नंबर ए द सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट थ्रू अ डायलॉग. याच्यामध्ये जाणून घेऊया द कलेक्टिव बार्गेनिंग प्रोव्हाइड अ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट ऑर अ कॉन्फ्लिक्ट बाय म्युच्युअल निगोशिएशन अँड अ डिस्कशन बिटवीन टू पार्टीज. दिस प्रोसेस इन्वॉल्व्स कंटिन्युअस डायलॉग अँड कम्युनिकेशन बिटवीन द पार्टीज. विद्यार्थी मित्रांनो कलेक्टिव बार्गेनिंगमध्ये दोन पार्टीज आहेत, एक आहे मालकाची पार्टी आणि दुसरं आहे कामगारांची पार्टी. आणि या दोघांमध्ये जो डिस्प्यूट सेटलमेंट असतो तो डिस्प्यूट सेटलमेंट हा डायलॉग म्हणजे चर्चेच्या माध्यमातून पूर्ण होतो. म्हणजे वाद जे आहेत ते चर्चेच्या माध्यमातून सुटतात. बीला आहे बी म्हणजे दुसरा जो प्रकार आहे बी याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे इट इन्क्लूड्स अ डिसिजन मेकिंग बाय पार्टिसिपेशन ऑफ बोथ पार्टी. इथं हा सिमिलर अर्थ आहे जो की पहिला याच्यामध्ये डायलॉग सांगण्यात आलेला होता ती त्या प्रकारचाच आहे. तर काय सांगते याच्यामध्ये द प्रोसेस ऑफ कलेक्टिव बार्गेनिंग इज अ बिलॅटरल प्रोसेस म्हणजे द्विपक्षीय. बोथ द पार्टीज पार्टिसिपेटिंग इन अ डिसायडिंग द कलेक्टिव इश्यूज म्हणजे दोघांचे जे सामूहिक प्रश्न असतात त्या प्रश्नावर हा बिलॅटरल म्हणजे द्विपक्षीय प्रकारचा एक काय आहे तर एक प्रोसेस आहे. इट इन्वॉल्व्स अ शेअरिंग ऑफ रोल मेकिंग पॉवर बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे कामगार आणि मालक यांचं जे रोल आहे यांचं जे रोल आहे त्या रोलच्या बाबतीमध्ये कलेक्टिव बार्गेनिंगचा वापर करण्यात येतो असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे इट हेल्प्स टू इस्टॅब्लिश अँड इम्प्रूव्ह इंडस्ट्रीयल पीस. याचा अर्थ साधा आणि सोपा आहे की इंडस्ट्रीयल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा जिथं कामगार काम करतात त्या क्षेत्रामध्ये शांतता निर्माण करणे हा कलेक्टिव बार्गेनिंगचा उद्देश आहे. The process of collective bargaining provide industrial peace, which is very important to employer as well as employee. If any dispute or issue arises, it will be solved as per a terms and condition of collective bargaining agreement. म्हणजे सारखा जो आता सांगण्यात आलेला आहे तोच आहे हा. डी मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे इट इज अन एनकरेज द सोशल पार्टनरशिप. द कलेक्टिव बार्गेनिंग इज अ नॉन कॉन्ट्रावेन्शनल प्रोसेस ऑफ डिस्प्यूट सेटलमेंट. देअरफोर द गुड रिलेशन
between party, the both parties create a social partnership to run the industry. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्द आहे नॉन कॉन्ट्रावेंशनल. याचा अर्थ असतो की उल्लंघन न करता, विरोध न करता डिस्प्यूट म्हणजे वादचं सेटलमेंट करण्याचं एक साधन म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग. त्याच्यानंतर आहे इट प्रिझर्व इंडस्ट्रीयल रिलेशन. द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग क्रिएट्स अँड प्रिझर्व रिलेशनशिप ऑफ फेथ ऑर ट्रस्ट. इट इन्क्रीजेस म्युच्युअल अंडरस्टँडिंग. इट क्रिएट अ मोड ऑफ अटॅकिंग द प्रॉब्लम अँड नॉट इच ऑदर. याचा अर्थ असा होतो की प्रिझर्व इंडस्ट्रीयल रिलेशन म्हणजे जे औद्योगिक रिलेशन असतात किंवा करार असतात, जे औद्योगिक संबंध असतात, ते संबंधाचं संवर्धन करण्याचं एक साधन म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग आहे. आणि औद्योगिक संबंध जे आहेत ते फेथ आणि ट्रस्ट या दोन गोष्टीवर अवलंबून असतात. आणि नेमकं ही दोन गोष्टी कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या माध्यमातून सॉल्व केलं जातं किंवा अचीव केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे एफ. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे इट इज द फ्लेक्झिबल ॲज वेल ॲज डायनामिक प्रोसेस. कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ फ्लेक्झिबल ॲज वेल ॲज डायनामिक प्रोसेस. देर आर नो स्ट्रिक्ट रूल फॉर अ कंडक्ट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग प्रोसिडिंग. द एम्प्लॉयर ऑर एम्प्लॉई कॅन डिसाईड अ प्लेस ऑफ डिस्कशन अँड रूल्स ऑल्सो. देर आर अ पॉसिबिलिटीज ऑफ म्युच्युअल सेटलमेंट बिटवीन पार्टीज. इथं असं सांगण्यात आलेलं आहे की जो कलेक्टिव्ह बार्गेनिंग आहे तो फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबलचा अर्थ असा असतो की लवचिक स्वरूपाचा आहे, ताठर स्वरूपाचा नाही. म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला असं सांगता येईल की ज्या वेळेस मालक आणि कामगार या दोघांमध्ये जर वाद निर्माण झाला तर तो वाद सॉल्व करण्यासाठी ची जी प्रोसेस आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग, ती प्रोसेस फार फ्लेक्झिबल आहे, कठोरता नाही याच्यामध्ये. याचा अर्थ असा होतो की एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे परस्पर जो समजवता जो असतो, समजून घेण्याचा जो प्रकार असतो, तो इथे कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. त्याच्यानंतर आहे इट इज अ डेमोक्रॅटिक वे टू सेटल द डिस्प्यूट. म्हणजे लोकशाही प्रकार जो असतो त्या लोकशाही प्रकारच्या स्वरूपाचा हा कलेक्टिव्ह बार्गेनिंग ही एक प्रोसेस आहे. म्हणजे द डिसिजन मेकिंग इन कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ बेस ऑन अ प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. बोथ द पार्टीज रिस्पेक्ट द ओपिनियन ऑफ इच ऑदर डिसिजन. इट इज अ वे ऑफ टू सेटल अ डिस्प्यूट अँड इट इज अ हायली कॅरेक्टराइज अ डेमोक्रॅटिक फ्युचर. विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ डेमोक्रॅटिक वे. याचा अर्थ म्हणजे लोकशाही जो देश असतात त्या लोकशाही देशामध्ये जे शासनाचा प्रकार असतो त्या स्वरूपाचा हा एक प्रकार आहे. आणि यामध्ये दोन्हीही पार्टी म्हणजे कामगार आणि मालक या दोघांनाही त्यांची जी मते आहेत ती मते मांडण्याचा आणि ती मते मांडल्यानंतर ते शांतपणे ऐकून घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि अशा स्वरूपाची जी वैशिष्ट्य असते ते डेमोक्रेसीमध्ये असते. म्हणून इट इज अ डेमोक्रॅटिक वे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि डेमोक्रॅटिक वे म्हणजे कसं, तर टू सेटल द डिस्प्यूट म्हणजे वाद निवारण करण्यासाठीचा हा लोकशाही मार्ग आहे. शेवटी आहे एच. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे इट इम्प्रूव्ज अ प्रोडक्टिव्ह रिलेशनशिप विथ इम्प्रूवमेंट ऑफ इंडस्ट्रीयल रिलेशनशिप. इथं दोन गोष्टी सांगण्यात आलेलं आहे. एक आहे प्रोडक्टिव्ह रिलेशनशिप विथ इम्प्रूवमेंट ऑफ इंडस्ट्रीयल रिलेशनशिप. प्रोडक्टिव्ह रिलेशनशिप याचा अर्थ असा असतो की समजा कामगार काही मागण्या असते कामगारांच्या आणि ती कामगारांच्या मागण्या जर कलेक्टिव्ह बार्गनिंगच्या माध्यमातून कामगारांनी मालकासोबत म्हणजे एम्प्लॉयरसोबत शेअर केल्या आणि एम्प्लॉयरने ती मागण्या जर मान्य केल्या तर अशा परिस्थितीमध्ये जो प्रोडक्टिव्ह असतो त्या कंपनीचा तो प्रोडक्ट काय होतो, वाढतो. म्हणजे काय, तर त्या कंपनीचं किंवा त्या उद्योगाचं काय असतं की प्रोडक्ट हा वाढतो.
याचा अर्थ असा पण सांगता येईल की कामगारांनी बोनस मागितला असेल आणि मालकांनी तो बोनस मंजूर केला असेल तर आता कामगार खुशी खुशीनं चांगल्या पद्धतीनं काम किंवा एक्स्ट्राचं काम ते करतील स्वेच्छेनं, बरं का, स्वेच्छेनं. आणि याच्या माध्यमातून काय तर इंडस्ट्रीयल रिलेशनशिप म्हणजे औद्योगिक संबंध जे असतात ते इम्प्रूव्हमेंट होण्यास हातभार लागतो. पाहू याच्यामध्ये काय नेमकं तेच. द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग इम्प्रूव्ह इंडस्ट्रीयल रिलेशन. इट इज अ रिझल्ट, इज अ रिफ्लेक्ट इन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे उत्पादन क्षमता वाढते. द इम्प्रूव्हमेंट कॅन बी सीन ॲट अ वर्क प्लेस अँड द कोऑपरेशन बिटवीन अ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. आणि हे कुठे दिसते तर ते एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्या ज्या सहकाराचं जो संबंध असतं म्हणजे एकमेकांना मदत करण्याचा जो संबंध असतो तिथे कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या माध्यमातून आपल्याला एका प्रकारचं इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा दिसून येते. कन्क्लुजन आहे एकदम शेवटीला याच्यामध्ये, द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ इलास्टिक, ओके, डायनामिक, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल, म्युच्युअली कोऑपरेटिव. इट क्रिएट्स अ पीस अँड प्रॉस्पेरिटी इन द इंडस्ट्री अँड इन द कंट्री. म्हणजे काय, जर कामगारांची जी मागण्या आहेत तर ते कामगाराच्या मागण्या किंवा मालकाचा जो प्रश्न असेल तो इलास्टिक, डायनामिक आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक स्वरूपामध्ये सॉल्व केला जातो. आणि या लवचिक स्वरूपामुळे सॉल्व करण्यामुळे जी इंडस्ट्रीयल पीस आहे त्याच्यामध्ये एका स्वरूपाचं भरभराट दिसून येईल आणि त्याचप्रकारे देशामध्ये सुद्धा भरभराट किंवा आर्थिक प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट दिसून येईल. खैर, त्याच्यानंतर आहे, इट इज अ प्रॅग्मॅटिक प्रोसेस. इन अ वन सिंपल सेन्स इट कॅन बी सेड दॅट कलेक्टिव्ह बार्गेनिंग क्रिएट्स अ सिस्टीम ऑफ इंडस्ट्रीयल ज्युरिस्प्रुडन्स. म्हणजे ज्या स्वरूपाचं ज्युरिस्प्रुडन्सचा अर्थ असतो न्यायशास्त्र, तर इंडस्ट्रीयल न्यायशास्त्र म्हणून कलेक्टिव्ह बार्गेनिंगकडे बघण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा होता इंडस्ट्रीयल कलेक्टिव्ह बार्गेनिंग. मला ज्या पद्धतीनं सांगता आलं त्या पद्धतीनं मी सांगितलं. याच्यामध्ये खूप गोष्टी तुम्हीसुद्धा ॲड करू शकता हे थोडं समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यावर किंवा याच्या जे कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे जे प्रकार आहेत तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यानंतर जर एखाद दोन जर तुम्हाला केस लॉ ॲड करता आल्या तर तेसुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तो एक लाईक तो बनता आहे. थँक्यू.